छत्रपतींचा विचार म्हणजे संभाजीनगरच्या कसनेरमध्ये जैन मंदिरातील 1 कोटींची मूर्ती चोरी झाली। भगवान पार्श्वनाथ यांची सोन्याची मूर्ती चोरीला गेली आहे। चोरट्यांनी सोन्याची मूर्ती चोरून पितळ्याची मूर्ती ठेवली। मूर्तीवरील सोन्याचा मुलामा रंग उतरायला लागल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे। नाशिकमध्ये विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या राजगृह बंगल्याच्या परिसरातूनच चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे। शासकीय विश्रामगृहाजवळच हा बंगला आहे। इथूनच एकाच रात्रीत चंदनाच्या 2 झाडांचा बुंधा चोरट्यांनी कापला। यापैकी 1 बुंधा चोरट्यांनी चोरून नेलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। अहमदनगरच्या शेवगाव इथं रेशनचा 40 टन तांदूळ जप्त करण्यात आलाय। शेवगाव पोलिसांनी कारवाई केली असून एका ट्रकसह ट्रक चालक आणि क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आलंय। रेशनचा तांदूळ अवैधरित्या शेवगाव मार्गे नेवासा श्रीरामपूरकडे जात होता। अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे। धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस। पोलिसांनी पाठलाग करून हा ट्रक पकडला। जळगाव जिल्ह्यातील पारोळा इथं बनावट देशी दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्काने उद्ध्वस्त केला। या कारवाईत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 22 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावामध्ये पोलिसांनी 1,63,000 गुटखा जप्त केलाय। बोरगाव पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनाची तपासणी केली, त्यात गुटखा आढळून आला। पोलिसांनी कारवाई करत सुधीर साळुंखेला अटक केली आहे। सांगलीत खासगी रुग्णालयातील आयसीयूमधील जादू टोण्याप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आटपाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। आयसीयूमध्ये तंत्रमंत्र करणाऱ्या गेळे दाम्पत्यावर गुन्हा दाखल आहे, मात्र अजूनही अटकेची कारवाई का झाली नाही असा सवाल करत हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती।